काँग्रेसचे असलेले सर्वासर्व राहुल गांधी यांना भाजपच्या आमदाराकडनं या ठिकाणी जीव मारण्याची धमकी आलेली असून याबाबत आज मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन द्यायचा निश्चित करण्यात आलेला. आपल्यासोबत या ठिकाणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन मामलकर, आपण त्यांच्याकडनं या ठिकाणी जाणून घ्या नेमकं काय त्यांच्या भावना आहे, काय सांगाल मला नेमकं. या भाजपच्या केंद्रशासित राज्यामध्ये या देशामधल्या लोकांचं आजकाल जे बेताल वक्तव्य या ठिकाणी समोर येत आहे याचीच प्रचिती म्हणून भाजपचा एक माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांनी आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते आमचे मार्गदर्शक राहुलजी गांधी यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून त्यांना जीवे मारण्याची या ठिकाणी धमकी दिली. मी प्रथमतः आमच्या मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या माजी आमदाराचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. आणि म्हणजे या देशामध्ये चालू काय आहे, आता काही दिवसा अगोदर ते कोकणातलं एक बोललं की मुस्लिम समाजांना सुद्धा आम्ही घरात घुसून मारू, अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करणाऱ्या या भाजपच्या लोकांना शासनाने तात्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि या लोकांना अटक केली पाहिजे. या देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात आणि जाणीवपूर्वक हे लोक या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना टार्गेट करून या ठिकाणी मताचा जो बाजार मांडत आहेत याला आमचा सक्त या ठिकाणी विरोध आहे आणि याचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध करतो. आणि या आजच्या या कार्यक्रमाच्या निवेदनाच्या माध्यमातून आमची शासनाकडे हीच मागणी राहील की जो माजी आमदार भाजपचा ज्याने राहुलजींबद्दल जे काही शब्द वापरलेत ते शब्दावरती सरकारने तात्काळ त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि या अशा वात्रड आमदाराला तात्काळ अटक करावी ही आमची या ठिकाणी मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं मागणी आहे. आणि जर शासन जर या भाजप सरकारच्या दबावामध्ये जर या ठिकाणी आलं आणि यांनी जर गुन्हे दाखल नाही केले तर हा काँग्रेस पक्ष संपूर्णपणे रस्त्यावर उतरल आणि यांच्या तीव्र शब्दामध्ये तीव्र भूमिकेतून आम्ही त्यांचा या ठिकाणी विरोध करू. जे लोक जुमानत नाही, जे मनुवादी लोक आहेत, ज्यांनी याच्या अगोदरच राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या, आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराबाईंची हत्या, तसंच राजीवजी गांधी यांची सुद्धा यांनी हत्या घडून आणली आहे, या लोकांनी आज असा उच्चांक केलाय की ते राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देत आहे. हा संविधानिक भारत आहे, या संविधानिक भारतामध्ये हे जे काही मनुवादी लोक आहे यांचे मनसुबे आम्ही उधळून लावणार आहे. शासनाला एक कडकडीची आग्रहाची विनंती आहे, त्यांनी ज्या आमदारांनी असं एक बेताल वक्तव्य केलं त्याला शासन झालंच पाहिजे, नाहीतर पूर्ण देशभरातली काँग्रेस रस्त्यावर उतरून त्याचा तीव्र निषेध करणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संबंधित असलेल्या भाजपच्या जो आमदार आहे त्याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी केली आहे. राहुलजी गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है. सोनियाजी गांधी.